हॅलो, नमस्कार. मी शालिनी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे शालिनीज ब्लॉग्स अँड मोर ऑफ लाईफमध्ये. तर आज आपण पुन्हा भेटलो आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे 29 जानेवारी. तर आजचा ब्लॉग मी खूप लेट स्टार्ट केला होता, दुपारचे जवळजवळ 3:30 झालेले होते, कारण खूप मला तूप वगैरे बनवायचं होतं अजून आणि धिंदवी खूप मला त्रास देत होती आणि तिला आहे ना दहाड वगैरे बांधल्या जाते दाताची, तर त्याचा तिला खूप त्रास होत होता आणि ती चिडचिड करत होती, रडत होती. पण मग यांनी वांगे आणले आणि शेतातून आले तेव्हा हे बोलले की आपण संध्याकाळी भरीत बनवूया. मग म्हटलं आपण आज वांगे ना शेकोटीवरच भाजूया, कारण मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्या दिवशी मला खूप घाई झालेली होती आणि त्याच्यामुळे पाहुणे पण खूप लेट आलेले होते ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला रेसिपी दाखवू नाही शकले. खूप इझी रेसिपी आहे जी खूपच कमी वेळामध्ये बनते. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भरीत कसं बनवतात हे नक्की दाखवणार आहे आणि त्यासोबत चटपटीत काहीतरी आपण बनवू, तोंडी लावायला एकतर मिरच्या बनवू किंवा ताकाचा मठ्ठा वगैरे बनवू, कारण आजच मी तूप बनवलेलं आहे तर त्याचा ताकही निघालेला आहे. चला तर मग आपण जाऊयात वांगी भाजायला. शेकोटी इथे आता करता आहे शेकोटी. बाहेर वांगे भाजायला गेलो तेव्हा खूपच मुंगडे होते बाहेर आणि तिथं आम्ही पहिल्यांदा शेकोटी पेटवली होती, त्यामुळे त्या झाडावर खूप मुंगडे होते आणि ते त्या गर्मीमुळे खूप खाली पडत होते आजूबाजूला. आणि संध्याकाळचे 6 वाजलेले होते आणि कपडे वगैरे पण काढायचे बाकी होते माझे, सगळीकडे असं धुक्यासारखं पडलेलं. आले बापले, कशा पडतो कशा पडतो, पडा 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 पडा, पकडा 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 पकडा. बाय बाय. कस झालंय? इकडे काय चालू आहे, मस्ती. बघा, मागचा जो व्लॉग टाकला होता मी भरीतपुरीचा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला, एक माझी नातवे आली तेव्हाचा, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी भरीत कसं बनवतात हे तुम्हाला दाखवेल. पण 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 त्या दिवशी खूप घाई झालेली होती त्याच्यामुळे मला शूट करता आलं नाही. पण मी तुम्हाला आज आपण भरीत कसं बनवू, खानदेशी भरीत कसं बनवलं जातं हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, हा मी खूप छोटासा मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्याला चॉप करून घेतला आहे आणि ह्या फिक्या मिरच्या आहेत आणि त्या भरतामध्ये छान लागतात. एवढा कोथिंबीर घेतला आहे. ही आहे कांद्याची पात, त्याला धुऊन वगैरे कापून घेतलेली आहे. आणि भरीतही भाजून यांनी करून दिलं आहे मला रेडी. आणि तुम्हाला एक टिप सांगते त्या अगोदर, पुढचं सांगण्या अगोदर, तुम्ही जर कोथिंबीर डब्यात ठेवत असाल तर त्या कोथिंबीर ठेवण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारचा डबा वापरा, कारण ह्याच्यातून आहे ना मॉइश्चर येतं मध्ये फ्रीजमध्ये, ते ना पास होत राहतं आणि आपला कोथिंबीर हा सुका राहतो आणि खूप टवटवीत राहतो. मी तुम्हाला उघडून दाखवते, बघा किती हिरवागार आहे कोथिंबीर आणि छानही तितकाच, बघा एकदम फ्रेश कोथिंबीर आहे, काहीच नाही. आणि तसंही मी त्याला कोंबला आहे, असा सुटसुटीत पण ठेवलेला नाही आहे, पण तरी पण बघा किती हिरवागार कोथिंबीर आहे. ही झाली आजची टिप. तर ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी, 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या खूप तिखट मिरच्या आहेत आणि 15 ते 20 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि एवढा अद्रक मी घेतलेला आहे. आता तुम्हाला सांगायला 2 इंच अद्रक मी घेतलेला आहे आणि एवढा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि मी आता अगोदर, सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकेल. तुम्ही आलंही, आम्ही आलंही म्हणतो, आलं आणि लसूण टाकेल, त्याला थोडं बारीक करून घेईल आणि नंतर मग हिरव्या मिरच्या टाकेल ज्या थोड्या जाडसर राहतील अशा. आणि इकडे तोपर्यंत कढईत तापायला ठेवून देते, म्हणजे आपण दळल्यानंतर पटकन फोडणी होऊन जाईल, कारण आता खूप उशीर झालेला आहे, 7:05 झालेले आहेत संध्याकाळचे. आत्ता घेते मी मिक्सरचं भांड आणि यात मी आता पटापट मला जे करायचं आहे ते करते. अगोदर टाकणार आहे मी यात आलं, आधी आलं घालायचं आहे आपल्याला आणि नंतर यात लसूण. आता तुम्ही म्हणाल आधी आलंच का, आलं लसूण दोघे एकसोबत घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे.
आणि कणिक मी मळून ठेवलेली आहे. आणि आज जे तूप मी बनवलेलं होतं ते त्याच्यातून ताक निघालेलं आहे आणि ते ताकही मी आता पिण्यासाठी बनवणार आहे. त्यात थोडंसं पुदिन्याची चटणी घालणार आहे आणि जिरा पावडर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर एवढं मी त्यात घालणार आहे. जर वेळ मिळाला तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता मी आलं लसूण यात घातलेलं आहे आणि मी आता ते मिक्सरवर दळून घेते. आणि हे आपण तापायला ठेवलं, आता कढई बऱ्यापैकी तापली, याच्यात मी तेल टाकून घेते. मग आपल्याला एवढ्या प्रमाणात, आणि मी ना सुरुवातीला कमीच तेल घालणार आहे कारण मी माझ्यासाठी काढून घेणार आहे भरीत आणि मग नंतर सर्वात. बघा, मी आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे. आणि मी एका हाताने मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने मी मिरची टाकते याच्यामध्ये. आता हे मी दळून घेते. तर बघा, अशी पेस्ट मी याची करून घेतलेली आहे अशी. मिरचीचा ठचका आला आणि तेल आपलं ऑलरेडी तापलेलं होतं. आणि आता याच्यामध्ये मी जिरं घालून घेते आहे फोडणीमध्ये, चमचे, दोन चमचे, कारण जिरं मला खूप आवडतं, आमच्या घरी सर्वांनाच आवडतं. आणि एक चमचा मोहरीचा घातला आहे कारण यांना मोहरी आवडत नाही जास्त. नंतर घालणार आहे मी कढीपत्ता. त्याच्यानंतर घालणार आहे मी हे ज्या मिरच्या पिक्या टाकलेल्या होत्या, चिरलेल्या होत्या मी त्या. त्याच्यानंतर त्यात घालणार आहे मी हा कांदा. आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घेणार आहे. खरं तर मी मोबाईल ट्रायपॉडवरच सेट करणार होते पण आज मला वेळ नाही आहे सेटिंगसाठी, कारण यांना पण भूक लागून गेलेली आहे, शेतातून आलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की थंडी असल्यामुळे भूक लवकर लागते. आणि आपलं मिरच्या आणि कांदा थोड्या परतला गेला आहे आणि आता मी यात ही पेस्ट घालून घेते. बघा, पेस्ट मी घातलेली आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लागतं ना, तर मी थोडंसं एकदम दोन चमचे पाणी घातले आहे आपलं पोळी खाण्याचा, दोन चमचे पाणी, कारण याचं याला जे तिखट वगैरे मिरची आहे ना ते निघून जाईल. आणि तेल मी कमी टाकलेलं होतं माझ्यामुळे, अरे मी कमी तेलातच खाते आहे सध्या, काय हेच माझं रुटीन राहणार आहे आयुष्यभरासाठीही म्हटलं तरीही चालेल. मी ही कांद्याची भात असते ना ती टाकणार आहे, ते मी ऑलरेडी धुवून कापून दिलेली होती यांनी मला. आणि आता कोथिंबीरही कापून देतील मला ते. आता ही कांद्याची पात होण्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवावं लागेल. मी याला परतून घेते आणि थोडंसं मीठ घालून त्याच्यावर झाकण ठेवते. एकदम सोप्पं आहे. बघा, मीठ आणि थोडंसं तेल अजून घातलेलं आहे मी, जास्त नाही, फक्त एक पळी तेल घातलं आहे आपल्या याच्यामध्ये असते तेवढी. आणि मीठ वगैरे घालू, मिरचीचा ठचका येतो आहे. आणि जेव्हा ही खांदेशी भरीत बनवाल ना, त्यात मस्तपैकी एवढे खूप सारे दाण्यांचे काप तुम्ही टाका, कारण त्याला टेस्ट खूप छान येते. आणि हे भाजलेले असल्यामुळे मी तेलात घातले नाहीतर मी सुरुवातीला फोडणीच्या तेलातच यांना घालत असते, त्याच्यामुळे ते खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होत असतात. बघा, किती मस्त आपली भात होते. आणि आता मी 2 मिनिटावर झाकण ठेवणार आहे. आणि हा कोथिंबीर मी घालते, कारण खूप सारा कोथिंबीर घातला ना तर खूप छान टेस्ट येते. असं नाही आहे की खूप सारं तेलच आपल्याला घालायचं आहे आणि तेव्हाच भाज्यांना चव येत असते, असं काहीही नसतं. बघा, आता व्यवस्थित माझ्या एका हाताने मला हलवताना येते, त्याच्यामुळे मला मोबाईल जरा बाजूला ठेवावा लागणार आहे. आणि खुशीला भूक लागली, त्याच्यामुळे मी एकीकडे तवा तापायला ठेवून दिला आहे, तवा तापलाच आहे बऱ्यापैकी. आणि ही जी चटणी आहे ना पुदिन्याची मी बनवून ठेवलेली, ही 2 चमचे चटणी मी या ताकात घालणार आहे. आणि हा जो कोथिंबीर आहे तो मी तुमच्या समोरच यात घालते आहे. आणि मठ्ठा, साधा सिंपल मठ्ठा कसा बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवते आहे. त्यानंतर मी यामध्ये काळी मिरी पावडर, जिरा पावडर आणि 1 चमचा ही पुदिन्याची चटणी घालते आहे. आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे, हे सेंधव मीठ घालते आहे. आणि थोडंसं ताटाचंही मीठ मी घालणार आहे. आणि आंबट, जर कमी आंबट असेल तर तुम्ही दुसरंही त्यामध्ये थोडंसं दही वगैरे मिक्स करू शकता. बघा, आपला मठ्ठा रेडी आहे.
बघा हे आहे आपलं जेवण, रात्रीचं जेवण आणि प्लास्टिकच्या याच्यामध्ये मी ताक दिलंय, ते गरम नाही म्हणून प्लास्टिकच्या याच्यामध्ये दिलं. बघा या सकाळच्या मिरच्या आहेत ती, आणि कांद्याचं सॅलड घेतलं आहे, लिंबूचं लोणचं, भरीत आहे एवढं आणि एवढा मठ्ठा, विना तेलाची पोळी. हे आहे माझं डिनर आणि भरीत थोडंसं घेईल मी, पण पोळी वगैरे मी आता घेणार नाही आहे. बघा आता संध्याकाळ झालेली आहे, रात्र झालेली आहे रात्र, आणि आम्ही जेवण वगैरे केलं आहे आणि आता मस्त खूप थंडी आहे आणि बाहेर शेकोटी पेटवत आहे. दवी इकडे अजून बघ किती भारी वाटत. आण ते टोपलं आण, ओढत पहा आमचा बाहुबली काय करतोय. खुशी कसं वाटतंय? एकदम भारी. आता थंडीचे दिवस गेले समजा. सिंबू. तर फ्रेंड आता वेळ झाली आहे आपला व्लॉग एंड करण्याची, आणि बाहेर शेकोटीवर बस. मागच्या वेळेस जेव्हा शेकोटी यांनी केली होती तेव्हा मी कामामध्ये खूप बिझी होती आणि आजही इतका जास्त वेळ नाही मिळाला आहे, पण 20-30 मिनटं आम्ही सगळ्यांनी एकत्र स्पेंड केलेले आहेत. आणि हिंदवी माझी रडायला लागली होती त्याच्यामुळे मी घरात चालली आली आहे आणि तिला मी आता दूध वगैरे बनवून दिलं, पावर पिठा वगैरे मिक्स करून. आणि आत्ता झाली आहे वेळ माझ्या ग्रीन टीची आणि ग्रीन टी मी उकळलेली आहे आणि ही ग्रीन टी गळत गळतच मी तुमच्याशी आज बोलते आहे आणि आपल्या ब्लॉगचा आज मी एंड करते आहे. तर फ्रेंड्स आपला ब्लॉग आज आपली भरताची रेसिपी जर तुम्ही पाहिली असेल, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की आपली रेसिपी कशी होती. आणि तुम्हाला जर भरताची रेसिपी आवडली असेल तर प्लीज ती करून बघा, एकदा तरी ट्राय करा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, खूप टेस्टी लागतं. आणि आय एम एन्जॉईंग माय ग्रीन टी. जर तुम्हाला माझा ब्लॉग थोडासाही हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा व्लॉगला, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. आता रात्रच होते, गुड नाईट म्हणायचं तर राहूनच गेलं होतं. गुड नाईट, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.